कोकणातला महत्त्वाचा आणि पारंपरिक सण म्हणजे शिमगा। या शिमग्यातलं आकर्षण असतं ते देवाच्या पालखीचं। शिमग्याला म्हणजेच होळीला कोकणात पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा आहे। सांस्कृतिक कलेचा वारसा लाभलेल्या कोकणात होलिकोत्सवाला अर्थात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे। प्रत्येक गावात हा सण साजरा केला जातो। ग्रामदेवतेचा उत्सव म्हणजे शिमगोत्सव। या शिमगोत्सवाला चाकरमान्य आवर्जून उपस्थित राहतात। या शिमगोत्सवाची परंपरा अगदी प्राचीन काळापासून आहे। तोच वसा आजही कोकणात अगदी पारंपरिक पद्धतीने जपला जातोय। कोकणातील प्रत्येक गावात हा उत्सव केला जातो, त्यामुळे या उत्सवाला वेगळं महत्त्व आहे। आपल्या ग्रामदैवताला सजवून पालखीत बसवलं जातं आणि ग्रामदैवत गावातील प्रत्येक घरी जातं। अशाच पोमेंडी खुर्दमधील शिमगोत्सवाला आपण जाणार आहोत। कोकणात शिमगा म्हटल्यावरती डोळ्यासमोर येते पालखी। मात्र या पालखीत शिमगोत्सवाला विराजमान होते ती सगळ्यांच्या मनातील ग्रामदैवत। आपल्या ग्रामदेवतेची पालखी कोकणातल्या शिमग्याला बाहेर पडते। खरं तर मार्च महिन्यात येणाऱ्या फाल्गुन पंचमीपासून या शिमगोत्सवाला सुरुवात होते आणि पुढे काही दिवस हा उत्सव असा सुरू राहतो। शिमगोत्सव सुरू झाल्याने आपल्या देवीला पालखीत बसवून सजवण्यात येतं। चौखंबात म्हणजेच मंदिरात ठरलेल्या मीटिंगप्रमाणे ज्या भाविकाने होळी दिली आणि त्या ठिकाणी पालखी आणि गावकरी होळी तोडण्यासाठी जातात। पालखी मंदिराबाहेर पडते। आंबा, पोपळ, सुरमाळ अशा वेगवेगळ्या झाडांचा वापर या होळीसाठी केला जातो। कोकणात शिमगोत्सवाला पालखी आणि शिमगोत्सवातील परंपरेचं दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे शिमगोत्सवात येणारी लोक जल्लोष आणि शिमगोत्सवातील परंपरेची सांगड इथं घालताना दिसतात। एकूणच कोकणातील शिमगोत्सवात संस्कृती आणि परंपरा आज सगळ्यात जपली जाते। नमस्कार, मी प्रकाश मयेकर। यावर्षी काजरगट्टी देवीचा जो होळीचा मान आम्हाला दिला आहे, आम्ही इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या देवळामध्ये जाऊन, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला यावर्षी सेवा करण्याची संधी दिलेली आहे। तर सर्व मी ग्रामस्थांचे, काजरगट्टी ग्रामस्थांचे आणि मातेच्या चरणी हे काय करतो, आभार मानतो की असंच सेवा करण्याची आम्हाला संधी मिळत राहो हीच ईश्वरी चरणी प्रार्थना। मी राजाराम हरिश्चंद्र प्रभू या देवीचा मानकरी। तर ही जी देव पालखी दिसते ही महालक्ष्मी, महाकाली आणि व्याघ्रामाई या तीन देवी इथे बसलेले असतात। ह्या देवीचा शिमगोत्सव हा द्वादशीपासून सुरुवात होते। द्वादशीला रूपं लागतात, त्रयोदशीला होळी उभी केली जाते। तर त्याप्रमाणे यावर्षी द्वादशीला होळी तोडण्याचं काही झालेलं आहे। तिथे या आग्रामध्ये या मयेकर जे आहेत त्यांच्याकडे आलेले आहे आणि होळी तोडून झाली। आता इथून ही पालखी मुक्काम काजरटी ते असेल, उद्या सकाळी ती काजरटीवरून मंदिराकडे येईल। तिथे होळी थोडीशी पालखी नाचवली जाईल आणि त्यानंतर होळीचा शेंडा उभा केला जातो त्रयोदशीला। त्यानंतर दोन दिवस पालखी उभी राहून एक 15 दिवसाचा उत्सव म्हणजे घरोघरी पालखी फिरून ती मंदिरामध्ये आणली जाते आणि त्यानंतर तिचा रूपा उतरून तिचं सांगता या शिमगोत्सवाचं सांगता समारंभ पार पडतो। गुरुप्रसाद दळवी, महाराष्ट्र माझा, रत्नागिरी।